हेलो फ्रेंड्स, ज्योमेट्रिकल कंस्ट्रक्शन अर्थात भौमितिक रचना वर्ग 10वा गणित भाग 1 त्यातील सराव संच 4.2 प्रॅक्टिस सेट 4.2 त्यातील एक्झाम्पल नंबर 1, 2 आणि 4 हे एकाच मेथडनं सॉल्व करायचे आहे। तर मी सुरुवातीला तुम्हाला एक्झाम्पल नंबर 1 हे अशा पद्धतीने एक्सप्लेन करतो की तुम्हाला 2 आणि 4 नंबरचा एक्झाम्पल हे आलंच पाहिजे आणि तुम्ही ते सोडवालच। चला तर बघूया एक्झाम्पल नंबर 1। एक्झाम्पल मध्ये आपल्याला ड्रॉ करायचं एक सर्कल म्हणजेच एक वर्तुळ की ज्याची रेडियस आहे 3.2 सेंटीमीटर। मित्रांनो, 3.2 सेंटीमीटर रेडियस असणार एक सर्कल आपल्याला ड्रॉ करायचं आहे। तर त्यासाठी विथ द हेल्प ऑफ रुलर अँड कंपास आपण 3.2 एवढं डिस्टन्स यामध्ये घेऊया स्टील एंड आणि पेन्सिल एंड मध्ये, आणि या कंपासचा युज करून मी ड्रॉ करतोय एक सर्कल। तर मित्रांनो, आपण हे जे सर्कल ड्रॉ केलेलं आहे तर या ठिकाणी आपण स्टील एंड ठेवलेलं होतं, त्यामुळे हा जो पॉइंट आहे हा सेंटर ऑफ सर्कल आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे। आणि हे जे डिस्टन्स आहे तर याला वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच रेडियस म्हणतात, की जी आपण घेतलेली आहे 3.2 सेंटीमीटर। मी या ठिकाणी मांडतोय 3.2 सेंटीमीटर। विद्यार्थी मित्रांनो, हा जो पॉइंट आहे हा या सर्कलवर आहे, वर्तुळावर आहे, तर याला आपण यम नाव देऊया, कारण आपल्याला एक्झाम्पलमध्ये तो पॉइंट जो आहे तर तो सर्कलवर घ्यायचा सांगितलेला आहे। पॉइंट यम हा ऑन दी सर्कल आहे, वर्तुळावर आहे, आणि या पॉइंट मधून जाणारा एक टँजंट म्हणजेच स्पर्शिका आपल्याला काढायची। खूप इझी आहे मित्रांनो, थोडं कॉन्सन्ट्रेट करा। तर मित्रांनो, हा जो पीएम आहे हा पीएम आपण थोडा वाढवून घेऊया आणि याला मी एक एरो दाखवतोय। आता हा एक रे झाला, हा एक किरण झाला। आता बघा मित्रांनो, या यम मधून आपल्याला एक टँजंट ड्रॉ करायचा आहे म्हणजे स्पर्शिका काढायची आहे की जी या यम मधून जाईल, म्हणजेच आपल्याला ही जी डायग्राम मिळणार, सपोज दिस इज द सर्कल आणि हे अशा पद्धतीने आपल्याला मिळणार। तर हे जे आहे तर हे आपल्याला ड्रॉ करायचं आहे। तर हे ड्रॉ करण्यासाठी आपण कंपासचा यूज करूया आणि कंपासचं जे स्टील एंड आहे तर ते पॉइंट यम वर ठेवू आणि थोडं डिस्टन्स घ्यायचं, डिस्टन्स मोजायचं नाही, अर्थात हे 3.2 पेक्षा कमी असणार। आणि एक आर्क या ठिकाणी आणि सेम आर्क परत ही जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे तर या ठिकाणी आपण काढतोय। सो वी ड्रॉ टू आर्क टू द लेफ्ट हँड साइड एज वेल एज राईट हँड साइड ऑफ द यम। तर मित्रांनो, तुम्हाला ज्यावेळेस टँजंट किंवा स्पर्शिका काढण्याचं एक्झाम्पल येणार की ड्रॉ द टँजंट फ्रॉम अ पॉइंट अँड दॅट पॉइंट इज ऑन अ सर्कल, तर त्यावेळेस हे सर्व असंच येणार, फक्त यामध्ये मेजरमेंट बदलतील। सुरुवातीला आपण काय केलं की एक सर्कल ड्रॉ केलं 3.2 सेंटीमीटरचं, देन हा पॉइंट घेतला आपण सर्कलवर आणि हा एक रे काढला। आता आपण यम वर स्टील एंड ठेवून दोन साईडला दोन आर्क काढले आणि हे जे मेजरमेंट आहे तर हे 3.2 पेक्षा कमी घेतलेलं होतं आपण। आता हे जे दोन आर्क आपण ड्रॉ केलेले आहेत त्यापैकी एका आर्कवर मी स्टील एंड ठेवतोय आणि इथपर्यंत अंतर घेतोय। आता हे जे अंतर आहे हे यम पॉइंट पेक्षा थोडं जास्त घ्यायचंय आपल्याला। तुम्ही या आर्क पर्यंत गेले तरी चालेल। नंतर आपल्याला काय करायचंय बघा, आपल्याला यमच्या वरच्या बाजूला आणि तसेच खालच्या बाजूला असे दोन आर्क आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहेत। आता या पॉइंटवरील हे जे स्टील एंड आहे हे या पॉइंटवर ठेवायचंय आणि परत दोन आर्क आपल्याला ड्रॉ करायचे आहेत की जे अगोदरच्या आर्कला इंटरसेक्ट होतील। सो वी ड्रॉ द आर्क लाईक दिस। बघा मित्रांनो, हे आर्क एकमेकांना इंटरसेक्ट झालेत। आता फक्त आपल्याला यामधून जाणारी एक लाईन ड्रॉ करायची। सपोज वी पुट द रुलर लाईक दिस, आपण स्केल ही अशा पद्धतीने ठेवलेली आहे। आता हा जो पॉइंट आहे दिस पॉइंट अँड दिस पॉइंट, हे जे दोन पॉइंट आहेत की जे आपल्याला आर्कच्या इंटरसेक्शनमुळे मिळालेले आहेत, तर हे दोन पॉइंट आणि आपला पॉइंट यम जो सर्कलवर आहे तर त्यामधून जाणारा एक परपेंडिक्युलर आपल्याला ड्रॉ करायचा आहे। सो दिस इज द टँजंट फॉर दिस सर्कल, मीन्स ही झाली या वर्तुळाची स्पर्शिका। एक्झाम्पल नंबर फर्स्ट आपण या पद्धतीने सॉल्व्ह केलं, तुम्ही सेकंड नंबरचं एक्झाम्पल आणि फोर नंबरचं एक्झाम्पल हे याच पद्धतीने सॉल्व्ह करू शकता। बघा किती इझी आहे।